अयोध्येतील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कोल्हापूर शहरात 21 आणि 22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती संभाजी साळुंखे आणि प्रसाद वळंजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यानिमित्तानं समस्त हिंदू समाज आणि हिंदुत्वादी संघटनांमध्ये चैतन्य निर्माण झालंय. कोल्हापुरातही राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असून सगळं वातावरण राममय झालंय. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कोल्हापुरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्री रामचंद्र यांच्या 11 फुटी मूर्तीचं अनावरण होईल. या मूर्तीची सजावट आणि रंगकाम राजन नवाळे यांनी केली आहे. 22 जानेवारीला दुर्मिळ पुंगानूर गोमातेचं पूजन केलं जाणार आहे असं संभाजी साळुंखे यांनी सांगितलं. तर महागणपती ट्रस्टच्या वतीनं 500 लिटर मसाला दूध आणि 51 किलोचे बुंदी लाडू वाटप केले जातील असं प्रसाद वळंजू यांनी सांगितलं. याशिवाय विश्वशांतीसाठी कोल्हापुरात महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. तर प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित शोभायात्रा काढण्यात येईल. पत्रकार परिषदेला अनिल चोरगे, विशाल पाटील, पांडुरंग पाटील, अवधूत भाटे उपस्थित होते.